त्यांना माहिती आहे की आरक्षणासाठी आहे आणि आता यावेळेस सरकारला आम्हाला जाग आणून द्यायची आहे आणि पूर्ण समाज पूर्ण जमात आमची धनगर जमात ही जागृत झालेली आहे. आता नेत्यांची आवश्यकता नाही, आता पक्षाचा प्रश्न नाही. प्रत्येक धनगर स्वतःहून हे आंदोलनात येत आहे. हे आंदोलन फक्त अमरावती जिल्ह्याचं असेल तरी असंच आंदोलन हे चालू राहील आणि आम्हाला सरकारला शक्ती प्रदर्शन राहील. सरकारने मराठ्यांचं आरक्षण दिलं याबद्दल आम्हाला आनंद आहे की ते जसं बोलले तसं झालं. तसंच केंद्रातून सरकारने NT साठी नोमॅडिक ट्राईब VJNT भटक्या विमुक्त जमातीसाठी वेलफेअर बोर्ड निर्माण केलं, मंडळ तयार केलं, त्याचंही अभिनंदन करतो. पण आमची महत्वाची मागणी होती आरक्षणाची, जे जाहीरनाम्यात दिलं होतं त्याच्याप्रमाणे सरकारने करायलाच पाहिजे आणि ते होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन राहील आणि सरकारच्या आम्ही लक्षात आणून देऊ की हे जर त्यांनी मागणी पूर्ण नाही केली तर त्याचं जे काही निवडणुकीत रुपांतर होईल त्याचा सरकारने आपणच अभ्यास करा. डॉक्टर साहेब मला सांगा, तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात, तुम्ही भाजपचे खासदार आहात, असे असताना तुम्हाला आंदोलन करण्याची गरज याचा प्रश्न नाही. मी समाजाचा पहिले आहे आणि त्याच्यासाठी समाजासाठी मी सर्व काही आंदोलनच नाही तर आरक्षण जे जाहीरनाम्यात होतं त्याच्याप्रमाणे मिळायला पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करेल. पण हे माझंच आंदोलन नाही आहे, हे जमातीचं आंदोलन आहे. मी याच्यात पाठीमागे आहे, मी समोर नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे घेतलेलं हे आंदोलन आहे. धनगर समाज संघर्ष समिती लोकल जी अमरावतीची आहे त्याच्यात मेघश्याम कर्डे आहे, संतोष महात्मे आहे, इतर सर्व त्यांची चमू आहे, त्यांनी याच्यात भाग घेऊन स्वतः पुढाकार. या याच्यात मला विश्वास आहे कारण तुम्हालाही कल्पना आहे राजकीय इच्छाशक्ती असली मराठ्यांचं त्यांनी एक दोन दिवसात केलं. तसंच GST एक दोन दिवसात लागू होऊन सर्व व्यापाऱ्यांना त्याचा फायदा दिला. त्याचप्रमाणे जे 10% आर्थिक आरक्षण होतं ते 2 दिवसात झालं. माझा पूर्ण विश्वास आहे की या 25 दिवसात हे सरकार निश्चित करेल आणि हे आमची मागणी आम्ही आम्हाला सरकारला शक्ती प्रदर्शन करून हे आम्ही आमची मागणी खेचून घेऊ.